अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नळ चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। यावल तालुक्यातील साखळी येथील मुख्य रस्ता पाण्याखाली येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे। साखळी गावापासून ते साखळी फाट्या दरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने पाण्याची कायमस्वरूपीची समस्या सोडवण्यात यावी या मागणीसाठी साखळी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांनी संबंधित अधिकारी व प्रशासन यांना निवेदन दिले होते, मात्र तरीसुद्धा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे यांनी झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी साखळी गाव ते साखळी फाट्यादरम्यान मेन रस्त्यावरील साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले। यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनाला गावातील उर्दू शाळा, शिक्षक, पालक तसेच रिक्षाचालक, मालक व स्थानिक ग्रामस्थ यांनी संपूर्ण पाठिंबा दिला। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे अधिकारी अजित निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या अडचणी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजूस असलेल्या संपूर्ण गटारीच्या कामाबाबत लक्ष देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले। तसेच ग्रामपंचायतीने तत्काळ अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देऊन अतिक्रमण काढावे जेणेकरून पाणी साचणार नाही असे आदेश दिले व खड्ड्यात मुरून टाकून सद्यस्थितीत रस्ता दुरुस्त करून देतो व येणाऱ्या काळात निधी वापरून कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना रस्त्याच्या ज्या पावसामुळे जे पाणी तुंबतं त्यामुळे लोकांना जे हानी होते त्यांना पाण्यातून जावं लागतं, त्यासाठी या ठिकाणी आपण दिनांक 21/6/2021 रोजी त्यांना पूर्वसूचना दिली होती की सदर रस्ता आपण दुरुस्त केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा त्यानुसार आपण आज त्यांनी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी रस्ता दुरुस्ती केली नाही त्यासाठी आज 30 रोजी संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी आंदोलन छेडत आहोत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।